श्रीराम पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दादा आपण व्यासपीठावर यावं अशी आपल्याला विनंती करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ. जय जिजाऊ. जिजा कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ ज्या महापुरुषाने हे स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजा शिवछत्रपती ज्या वारसदारांना हे देखणं स्वप्न आपल्या खांद्यावर केलेलं ते राजा शिवछत्रपती या सर्वांना अभिवादन करून आज आपण या कार्यक्रमाची सुरुवात करतोय. जय जिजाऊ. आवाज नाही ते समोर बसलेले मंडळी. जय जिजाऊ. अह साळुंखे म्हणतात की तीन शतक उलटून गेल्यावर सुद्धा आपल्या कानावर या माणसाचं नाव आदळल्यावर हृदयाची स्पंदनं आनंदानं आणि अभिमानानं उत्तेजित होतात. शरीरातील रक्ताचा प्रवाह योद्ध्याच्या चौकोर उधळणाऱ्या घोड्याप्रमाणे वेगात आणि आवेगात झेपावू लागतो. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मानावर मातीच्या कणावर विश्वाचं जनावर राज्य करणारा आमचा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. सर्वांनी जोरात बोलायचं छत्रपती शिवाजी महाराज की. एक मराठा. समोरून आवाज येत नाहीये. एक मराठा. सामान्य माणसाच्या हृदयात स्वराज्याचे स्फुलिंग पेटवून असामान्य इतिहास घडवणाऱ्या मराठी माणसाच्या नसा नसामध्ये स्वातंत्र्याचे आणि स्वाभिमानाचे बीज पेरणाऱ्या मराठी मातीचा स्वाभिमान आणि मराठी मनाचा अभिमान क्षत्रिय कुलवंत राजाधिराज छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवर या ठिकाणी करतायत आणि ही सर्व आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आत्ताच दर्जी सरांचं आगमन झालेलं आहे. मी दर्जी सरांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं. त्याचबरोबर देसाई सरांचंही आगमन झालेलं आहे. मी त्यांनाही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं. मित्रांनो असं म्हणतात की इतिहासाच्या पानांमध्ये हरवून न जाता येणाऱ्या भविष्याकडे वाटचाल करावी. परंतु याच इतिहासाच्या अशा काही सोनेरी पानं असतात की जर जीनं केवळ आपल्याला आपल्या चुकलेल्या मार्गांची जाणीव करून देतात येणाऱ्या भविष्याचा मार्गही त्यांच्या दिव्याने उजाडून टाकतात. आपला महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राची लेकरं या बाबतीत मात्र नशीबवान आहेत. मा जिजाऊ म्हणजे हरवलेल्यांचा स्वाभिमान आणि अस्तित्वाला पुनर्जन्म देणारी माता आपल्या पोटाचा गोळा स्वराज्याला अर्पण करून या मातीला पहिला छत्रपती देणाऱ्या राजमाता म्हणजे आमच्या माँसाहेब जिजाऊ. अशा माँसाहेबांना मी या ठिकाणी प्रणाम करतो आणि या कार्यक्रमाची अधिकृत सुरुवात या ठिकाणी झालेली आहे असं या ठिकाणी मी जाहीर करतो. पन्नास वर्षाच्या जीवनामध्ये केवळ प्रजेसाठी महाराष्ट्रातील खचलेल्या पसपिसलेल्या जनतेच्या आयुष्यात समतेची न्यायाची आणि स्वातंत्र्याचा दिवस उगवा यासाठी पोटाची जळ उन्हाची कळ कामाचा बळ बाजूला ठेवून आयुष्यभर स्वराज्य मिळावं यासाठी झटणारे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी आम्हाला स्वराज्य निर्माण करून दिलं या स्वराज्यामध्ये जगण्यासाठी आयुष्याच्या रणांगणावरती लढण्यासाठी तुम्ही आम्ही आज सज्ज आहोत. परंतु माणसाने एकत्र यावं आणि एकत्र येण्यासाठी आज पुन्हा आम्हाला जमा करावं लागतं. ही शोकांनी काय आहे म्हणूनच कदाचित की काय आपण सर्व एकत्र यावं आयोजन करावं लागतं आणि मग आपली सारी जनता एकत्र येते. धन्यवाद. इथे जे कोणी जमलेले आहेत मी त्यांचे मराठा स्पोर्ट फाउंडेशन तर्फे संचालित मराठा प्रीमियर क्रिकेट लीग तर्फे आभार मानतो. मित्रांनो
मराठ्याची पोर आम्ही भिनार नाही मरणाला, मराठ्याची पोर आम्ही भिनार नाही मरणाला, सांगून गेला कोणी मराठी शाहीर अवघ्या विश्वाला, सांगून गेला कोणी मराठी शाहीर अवघ्या विश्वाला, तीच आमची जात शहारी मडबट भारी भवानीचं, पूत नाचवीत आम्ही नाचतो दिमाग आहे आमचा जवानीचा, असा हा आमचा समाज। आणि या संपूर्ण महाराष्ट्राला मराठा समाजाचा खूप मोठा इतिहास आहे, अभिमान आहे। आणि या अभिमानासाठी आमचे जे दैवत आहे राजशिव छत्रपती, हे आजही तेजाने आमच्या समोर संकटकाळी उभे असतात आणि आम्हाला प्रेरणा देत असतात। इतकं मोठं व्यक्तित्व म्हणजे आमचे शिव छत्रपती। धन्यवाद। माझी मराठा प्रीमियर लीग तर्फे शंभूदादा पाटील सरांना विनंती आहे की त्यांनी आम्हाला संघटनात्मक कसं जगावं, कसं असावं आणि कसं राहावं यावर प्रबोधन करावं। धन्यवाद सर। आकाशात सूर्यासारखा तारा नाही आणि जगात माझ्या शिवासारखा राजा नाही, त्या छत्रपती शिवरायांना वंदन करतो। छत्रपतींना घडवणाऱ्या मा जिजामाता त्यांना वंदन करतो, ज्याने एकाच वेळा 5 शत्रूंची लढाई केली त्या शंभूराजांना वंदन करतो, आणि शिवरायांचा विचार घेऊन पुढे नेणाऱ्या शाहू फुले आंबेडकर यांना वंदन करतो। खरं म्हणजे मराठा समाज आणि मराठा समाजाच्या लोकांच्या क्रिकेट स्पर्धा माझ्यासारख्या माणसाला यायला अवघड ठिकाण आहे। आज इथं मंचावरती खूप मान्यवर आणि मोठी माणसं आहेत, आमचे आप्पासाहेब गुलाबराव देवकर। आप्पा एक गोष्ट सांगतो, तुम्ही पालकमंत्री होतात, तुमच्या इतकं चांगलं काम तुमच्यानंतर कोणत्याही पालकमंत्र्याने केलेलं नाही, हेच तुमचं यश आहे। त्यांना मोठी विकेट पाडणारा माणूस असं म्हणतात ते आमचे चंद्रकांत दादा मुक्ताईनगरचे पीक विकेट टेकर, ते इथं आहेत। दिलीप दादा आहेत आणि हे न आलेले आमचे जे संदीप भैया, रवींद्र भैया पाटील, विविध पक्षांचे लोक किंवा आमचे मित्र दीपक भाई आहेत, सगळी सज्जन मंडळी यांच्या चेहऱ्यावर वारकऱ्यांचे भाव आहेत, अतिशय सज्जन जिल्हाध्यक्ष, म्हणून थोडंसं आक्रमक असावं म्हणून अभिषेक सारखा माणूस पण शहराला दिलेला आहे की सगळे सज्जन असून चालणार नाही, एक आरोळी मारणारा पण लागेल। तर ते त्याच्यासाठी अभिषेक भाई आहेत, रजनीताई आहेत, महाराष्ट्रात इतका देखणा डॉक्टर नाही ते असे राजेश पाटील सर इथे आहेत, डॉक्टर राजेश पाटील। मला 2-3 जणांनी विचारलं मध्यंतरी का त्यांचं लग्न झालंय का, अहो म्हटलं त्यांची मुलं लग्नाला आली त्यांना कुठे त्रास देता, तर असे म्हणजे देखणे मित्र तुम्हाला स्पर्धा आहे म्हणून मी तुम्हाला आधी सांगितलं। आमचे जितेंद्र भाई मराठे ज्यांना बघितल्यावर मला इतका आनंद होतो, म्हणजे एक जर विकेट पडली ना तर ती खुर्ची सोडून तिथपर्यंत पळत जातात, ते आमचे श्रीराम दादा, मी इतका आनंद घेणारा क्रिकेटचा दुसरा माणूसच पाहिला नाही, इतका आनंद ते आमचे श्रीराम दादा। अनेक मुलं ज्यांनी घडवली ते आमचे दर्जी सर, हर्षल आमचा तरुण पिढीचा मुलगा, या सगळ्यांचं मी आणि ज्यांच्यामुळे ह्या स्पर्धा घडत आहेत ते आमचे मनोज अण्णा, आमचे मित्र स्वामी समर्थ ग्रुप उभा राहिला म्हणून ही स्पर्धा घडते, पण याच्या मागे करता माणूस लागतो, ज्या माणसाने स्वतःच्या दुःखावरती स्वतःच्या शारीरिक व्याधीवर मार्ग करत स्वतःच्या व्यवसायाला बाजूला ठेवून ज्या पद्धतीने हे एवढं मोठं उभारलं आहे तो हिरेश कदम आमचा मित्र, मला आदर आहे या माणसाबद्दल, आदर आहे। हे अवघड आहे, मुळात समाज इतका मोठा आहे
आणि पुन्हा प्रत्येक जण स्वतंत्र प्रज्ञेचा आहे. संघटन कोणाचं होऊ शकतं? जी माणसं ऐकून घेतात. मराठा या शब्दाचा समानार्थी शब्द न ऐकणारा माणूस असाच आहे. तर अशा न ऐकणाऱ्या लोकांना इतक्या पातळीवर एकत्रित करणं हे सोपं काम नाही, जे आपल्या हिरेश भाईंनी केलेलं आहे ते मला बोलायचं वाटतं. आज शंभूराजेंच्या राज्याभिषेकाचा दिवस आहे, राज्याभिषेकाचा दिवस आहे आणि त्याच दिवशी या स्पर्धेचं उद्घाटन होत आहे. याचा एक आनंद तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आहे. आता जे सूत्रसंचालक होते त्यांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या. आनंद आहे, आनंद आहे. इथे क्रिकेटच्या स्पर्धा होत आहेत म्हणून त्याच्याविषयी बोललो आणि नंतर एक मिनटं ऐकून मराठा समाजाविषयी मला बोलावं असं म्हणलेलं आहे. हिरेश भाई, आपण क्रिकेट खेळतो आहे, क्रिकेटमध्ये बॅटिंग करताना कोणता बॉल कसा येईल याचा अंदाज